सगळ्यांना नमस्कार. आज आमची हारणा पंचायत आज अनोपज आमच्या मयूर परब आज जो सरपंच झाला असा आमच्या ह्या गाव व गावात चढशे डेव्हलप जाऊन मला खबर हा. आणि हा स्टार्टिंग माझे जेव्हा काम करीत त्यांना इब्रामपूर हालन तलन सगळ्या ह्या गावांनी हा पहिली काम करी. आणि मला दिसतालं की ते सरपंच आणि आता ह्याच्या पुढे जे सरपंच जातले त्यांच्यानी बरी इनिशिएटिव्ह घेऊची, जे गावाचे लोक आहात त्यांच्या वांगडा मेळून मिसळून राहचे आणि त्यांच्याकडे ज्यांची किती समस्या आहात ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करचे आणि जायना सॉल्व्ह झालं माझ्याकडे येऊचे. कित्याक गावात जाता तितले ह्या हलन टलन आणि हालरणा ह्या सगळ्या गावांत फुटवळ ह्या गावांत म्हाका जाता इतले डेव्हलप जाल्ले जाय आणि ते डेव्हलप करपाक हा सदांच फुडें आसतलो. तशी जी मेंबर हा सरपंच हा डेप्युटी सरपंच यांच्यानी बऱ्यान बरे इनिशिएटिव्ह घेऊची आणि लोकांक किती तरी काम करून दाखवचे. कित्याक लोक नेक्स्ट टाईम तुमकां परत हाडूंक जाय असे तुम्ही काम करून दाखवचे. लोकांक खंयसरच दुखोवचे न्हू, जाता इतल्या लोकांचे त्यांच्यानी मनां जिखून घेवची आणि लोकांक जाता तितले बरं ट्रीट दिवचो. आणि ही पंचायत जाता इतली बरी म्हणून हांव इतलो हे करून ती तुम्ही हे दाखवून देऊक जाय. कित्याक हे पंचायतीन तुम्ही काम करून दाखवूंक जाय इतल्यात माझे हे असतले आणि जाता तितला सपोर्ट या पंचायतीक माझा असतो. सगळ्यांक नमस्कार, हांव ॲडवोकेट महेश्वर आनंद परब सरपंच हरणा पंचायत. हांव आज फर्स्ट ऑफ ऑल भाई थँक्यू म्हणटा की हायेन भाईन म्हाका हे सरपंचाचे पद हा दिवन म्हाका एक बरें काम करपाक संधी दिली. ह्या संधीचो हांव खूप फायदो घेतलो आणि असे करून दाखयतलो की गावात हे सरपंचायतीन आमचे केन्ना किती काम जाऊ ना तसे हांव काम करून दाखयतलो. त्याचबरोबर हांव माझे सगळे पंच मेंबर यांना थँक्यू म्हणता की म्हाका त्यांच्यानी हे पदार बसवून दिले. त्याचबरोबर माझे सगळे कार्यकर्ते, माझे फॅमिली मेंबर्स, माझे सगळे स्टाफ मेंबर्स यांनाही थँक्यू म्हणता. आणि हांव पंचायतीन एक बरे काम करून दाखयतलो. म्हाका सदांच भाईची साथ असतली आणि हांव भाईक हे करून काम दाखयतलो. म्हणजे चार पिढी आमच्या घरात सरपंच मेंबर झाल्या, पण किती असे राजकारण असं माझे सरपंच जाऊक नसले, पण हा भाईच्या सक्सेसान हे झाला आणि हांव ते काम ह्या खुर्चेर बसून हांव ते काम करून दाखयतलो. त्यांना निवडून इल्लो सुद्धा त्यांना हांवें दोन गोष्टी सांगलेले, एक आमचा हळण किल्लो आणि दुसरं म्हणजे आमची शाळा जी बंद पडल्या, हे दोन गोष्टी सांगलेले. आणि त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंट जे भाई ते अनएम्प्लॉयमेंट जे आहात आमच्या गावात बरं गावात न्हू आम्ही पंचायतीन हांव करून दाखयतलो आणि आमच्या कोण जे पंचायतीन जे कोण जे किती फायर कामं आहात ते हांव सॉल्व्ह करतलो. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.